नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी मसाला मठरी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत. ही खायला खूप टेस्टी बनून तयार होते, 2 ते 3 महिने बिलकुल खराब होत नाही, एकदम खस्ता आणि खूप फ्लेकीही बनून तयार होते, बघता क्षणी तुमच्या लक्षात येईल. आणि मुख्य म्हणजे जर प्रवासामध्ये कुठं तुम्हाला काहीतरी बनवून न्यायचं असेल किंवा अदल्यामधल्या वेळेत घरी काहीतरी खावंसं वाटत असेल तर ही रेसिपी परफेक्ट आहे. तर मसाला मठरी बनवण्याकरिता एका भांड्यामध्ये मी चाळून घेतलेला 1 कप मैदा घेते. पूर्णपणे ही मठरी तुम्ही गव्हाच्या पिठाची बनवू शकता किंवा अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. आता ही छान कुरकुरीत होण्याकरता यामध्ये मी 2 मोठे चमचे बारीक रवा टाकून घेतलेला आहे, पण पूर्णपणे ऑप्शनल आहे. 1 टीस्पून कसुरी मेथी थोडीशी हातावर क्रश करून टाकली आहे, सोबतच 1/2 चमचा ओवासुद्धा हातावर चोळून टाकला आहे, याचा फ्लेवर छान येतो. 1/2 चमचा धनेपूड आहे, 1/2 चमचा गरम मसाला, अगदी थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. 1 मोठा चमचा इथे मी साजूक तूप टाकते. साजूक तूप नसेल तर तुम्ही इथे तेलाचा वापर करू शकता. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे आणि सोबतच मैद्याला आपण व्यवस्थित हे तूप जे आहे ते चोळून घेणार आहोत. तुपामुळे ही जी मठरी आहे ती छान खस्ता बनून तयार होते. एकदा तूप व्यवस्थित मैद्याला लावलं गेलं की त्यानंतर पिठाचा असा मुटका करून बघायचा आणि जर हातामध्ये त्याचा मुटका झाला की समजून घ्यायचं हे पीठ आता मळण्याकरता तयार आहे. त्यानंतर यामध्ये आता आपण थोडं थोडं करत पाणी टाकून याचं छान गोळा मळून घेणार आहोत. ज्या प्रकारे आपण चपात्यांसाठी कणिक मळतो अगदी तसंच इथे मळून घ्यायचं आहे. फार टाईट किंवा ढिल्लं मळायचं नाही आहे. 1-5 मिनटाकरिता झाकून हे भिजत ठेवूया जेणेकरून रवा व्यवस्थित फुलल्या जाईल आणि मैदासुद्धा व्यवस्थित भिजला जाईल. तर इथे 5 मिनिटे झालेली आहे, फार वेळ ठेवण्याची काही गरज नाही आहे, 5 मिनिटे पुरेसे असतात. आता यावर थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा आपण मळून घेऊया जेणेकरून मैदा छान सॉफ्ट होईल किंवा हे जे पीठ आहे त्यावर छान चकाकी येईल. आता हे 2 भागांमध्ये डिवाईड करून घेते आणि 1 गोळा घेऊन त्यावर थोडंसं कणिक टाकून घ्यायचं आहे आणि चपातीप्रमाणे आपण लाटून घेणार आहोत. पण यामध्ये तेल वगैरे काहीच लावायचं नाही आहे, तसं सरळ सरळ आपण याची लांब सडक जितकं लांबेल तितकी आपण पातळसर याची चपाती लाटून घेणार आहोत. तर बघा, पूर्ण पोळपाट भरून मी हे लाटून घेतलेलं आहे. त्यानंतर फोर्कने यावर अशा पद्धतीनं होल करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण ज्या वेळेला ही जी मठरी आहे ती तळायला घेऊ ती फुलणार नाही आणि छान खस्ता बनवून तयार होईल. आता ज्याला धार असती तसा 1 ग्लास घेऊन त्याने मी असे गोलाकारामध्ये हे कापून घेते. हवं असेल तर तुम्ही याला शंकरपाळीचा आकार देऊ शकता किंवा वेगवेगळे जर तुमच्याकडं कुकीज कटर असतील तर त्याचासुद्धा तुम्ही इथे वापर केला तरीसुद्धा चालेल. तर हे जे एक्स्ट्राचं साईडचं कणिक आहे ते मी काढून घेते आणि बघा, खूप आरामशीर पोळीपाटावरून ही जी मठरी आहे ती सेपरेट होते. आता ही आपण कढईमध्ये तळायला घेऊयात. तर तेल मध्यम आचेवर गरम करून घेतले, थोडासा तुकडा टाकून बघायचा, अंदाज आला की तेल व्यवस्थित तापलेलं आहे. तर 1-1 आपण बनवलेली मठरी यामध्ये सोडून घ्यायची आणि मध्यम आचेवर तळून घेणार आहोत. फार जळू द्यायची नाही आहे. जर तुम्हाला वाटलं तेल खूप तापलेलं आहे आणि पटकन लाल होते तर तुम्ही गॅस बंद करू शकता किंवा एकदम लो फ्लेमवर ही तळून घेऊ शकता. बिलकुल तेलकट होत नाही, छान मस्त खस्ता कुरकुरीत गोल्डन रंग येईपर्यंत वेळ देऊन ही मी मठरी जी आहे ती तळून घेतलेली आहेत. बघा, तरीसुद्धा थोडीशी फुगलेली आहे. जर आपण व्यवस्थित त्याला फोर्कने होल जर पाडले तर बिलकुलही फुलत नाही. अशाच पद्धतीनं ही बाकीची सुद्धा मठरी मी बनवून तयार करून घेतली. आवाज ऐकून तर तुमच्या लक्षात आलं असेल की केवढी खुसखुशीत आणि कुरकुरीत ही बनवून तयार झाली आहे. रेसिपी घरी एकदा नक्कीच ट्राय करून बघा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडेल. टी टाईम स्नॅक्ससाठी परफेक्ट रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपीला लाईक शेअर जरूर करा. पुन्हा भेटूया अशीच एका छान नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.